नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनल मध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मोसंबी या बागेबद्दल। आपल्याला आंब्या बहार धरायचा आहे, तर हे आंब्या बहार धरण्यासाठी आपल्याला कोणकोणते नियोजन करावे लागेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाणी कधी द्यायचं आहे, वेसल डोस काय टाकायचा आहे, राहिलेला जो मिरकचा माल आहे त्या मालाचं नियोजन कसं करायचं आहे, फवारण्या कोणत्या करायच्या आहेत, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। चला तर सुरू करू। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जेव्हा कोणताही बाग धरतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची खातिरदारी म्हणजे आपल्या बागामध्ये किती स्टोरेज आहे, आपली झाडं ही स्ट्रॉंग आहेत का, ही खात्री केल्याशिवाय आपल्याला कळू शकत नाही की आपला बाग किती चांगल्या प्रकारे निघू शकेल। तर शेतकरी मित्रांनो, ताण देत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला एकदा पाणी देऊन टाकायचं आहे, कारण आपण 2 महिने याला पाणी देणार नाही आहे, 2 महिने हा फुल ताणावर राहणार आहे। तर त्याच्या आधी आपण एकदा याला पाणी देऊन टाकायचं आहे। आता पाणी देण्याचं कारण म्हणजे आपला जो जुना माल आहे तो माल चांगल्या प्रकारे पोचला गेला पाहिजे। जोपर्यंत आपल्या झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये ओलावा राहील तोपर्यंत जो आपला जुना माल आहे मिरकचा तो चांगल्या प्रकारे पोचला गेला पाहिजे। सोबतच यासोबत आपल्याला पहिलं बेसल डोस टाकायचं आहे, जेणेकरून जर आपण आता बेसल डोस टाकून दिलीत तर 2 महिन्यापर्यंत आपली झाडं चांगली सक्षम बनतील, मजबूत बनतील, स्ट्रॉंग बनतील। तर हे जेव्हा आपण पहिला बेसल डोस टाकणार आहे तर त्या बेसल डोसमध्ये आपल्याला 20-20-13 दोन बॅगा म्हणजे 50-50 किलोच्या दोन बॅगा, सोबतच समृद्धी किट जी 50 किलोची मायक्रोटेंट किट असते त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम भेटेल, बोरॅक्स भेटेल, सोबतच फेरस भेटेल, झिंक सल्फेट भेटेल, असे बरेचसे मायक्रोटेंट तुम्हाला या 50 किलोच्या किटमध्ये भेटून जातील। सोबतच आपल्याला निंबोळी पेंटच्या 2 बॅगा वापरायच्या आहे, व सोबतच जे आपलं शेणखत असेल ते घेऊन आपल्याला याचा बेसल डोस टाकून द्यायचा आहे। आता बेसल डोस टाकत असताना शेतकऱ्यांनो, जिथं आपलं पाणी पडतं, जिथं आपलं ठिबकचं पाणी पडतं तिथेच आपल्याला खतं टाकायची आहे, आपल्याला खतं तिथेच टाकायची आहे, जेणेकरून नंतर जेव्हा पाणी पडेल तर ते खताला लागू होईल। सोबतच शेतकरी मित्रांनो, पाणी दिल्यानंतर आता आपण एकदा पाणी देऊन टाकलं, बेसल डोस देऊन टाकला, तर याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताण देत असताना आपल्याला आपल्या जुन्या मालाला जो मिरकचा माल आहे त्यासाठी एक फवारणी करून घ्यायची आहे। आता ती फवारणी करत असताना आपल्याला रिजेंट 2 ml सोबतच रक्षक 2 ml मायक्रो कॉम्बी जी चिलमिक्स कॉम्बी असते ती 2 ग्रामनं घ्यायची आहे, व 22 टिन किंवा एखादं चांगलं बुरशीनाशक आपल्याला 1-1.5 ग्रामनं घेऊन टाकायचं आहे। आता ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला 2 महिने फवारणी करायची गरज पडणार नाही, या हिशोबानं आपण फवारणी घेतली। सोबतच या फवारणीचा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या मालाला सुद्धा होईल व आपल्या झाडावर बुरशी वगैरे चढणार नाही, आपल्या झाडावर कीड वगैरे राहणार नाही, त्यामुळे आपण ही फवारणी घेतली गेली पाहिजे। सोबतच शेतकरी मित्रांनो, आता ही फवारणी घेतल्यानंतर आता आपण बागाला सोडून देणार आहोत, 2 महिने आपण बागाला काहीच करणार नाही आहोत। आता जर आपण 1 नोव्हेंबरला याला पाणी दिले, 1 नोव्हेंबरला याला जर आपण ताणावर सोडले तर 2 महिने म्हणजे जवळपास 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत 20 जानेवारीपर्यंत आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे, याचं नियोजन असं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिलं पाणी देत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे, ताण दिल्यानंतर 2 महिने झाले, 2 महिने झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे की आपल्या झाडाची पानगळ किती झाली। झाडाची पाने ही वाकडी होऊन पिवळी होऊन जर पडत असतील व 70% जर पानगळ झाली असेल तर समजायचं की आपला बाग हा पूर्णपणे ताणावर गेला आहे व याचा आपल्याला चांगला फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पानगळ झाल्यानंतर आपल्याला याची कटाई करून घ्यायची आहे, याची छाटणी करून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप येतो म्हणजे पाणी द्यायचं। तर पाणी देण्याच्या आधी जर आपण 15 तारखेला पाणी देणार आहोत तर 5 तारखेला आपल्याला याला एक छोटासा बेसल डोस टाकून द्यायचा आहे। जर आपण सुरुवातीला 20-20-13 वापरलेला असेल तर ह्यावेळेस 10-20 च्या 2 बॅगा सोबतच समृद्धी किट, 50 किलोची मायक्रोटेंट किट, सोबतच शेतकरी मित्रांनो 10 किलो ह्युमिक आपल्याला हे ॲड करून आपल्याला हे बेसल डोस टाकून द्यायचं आहे। आता हे बेसल डोस टाकायचं कारण म्हणजे पुढे चालून जी आपली फळगळ होते ती फळगळ होऊ नये म्हणून आज आपण हे बेसल डोस टाकून घेतोय। तर शेतकरी मित्रांनो, हे बेसल डोस टाकल्यानंतर आज आपण बाग सोडून दिलंय तर 10 दिवसानंतर आपण 15 तारखेला पाणी देणार आहोत। तर पहिलं पाणी दिल्यानंतर त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी काय होतं, विशेष म्हणजे आपल्या झाडाची जी हार्मोन्स असतात एकंदरीत काय होतं, 2 महिने आपल्या झाडाला पाणी नसतं आणि 2 महिने पाणी नसतं त्यामुळे झाडाचे हार्मोन्स हे कंट्रोलमध्ये नसतात। तर शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला फवारणी घेण्यासाठी आपल्याला अँटीडॉट स्टार म्हणजे बायोस्टिम्युलंट
झाड स्ट्रेस मध्ये नको असायला पाहिजे, सोबतच न्यूट्रीशेड बी म्हणजे झिंक आणि बोरॉन 2-2 ml ने आपल्याला ही फवारणी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपला बाग हा खूप चांगल्या प्रकारे फुटणार आहे। जर आपण सगळ्या सुरुवातीपासून सगळी ही स्टेप फॉलो केली तर आपला बाग चांगल्या प्रकारे फुटू शकतो। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।